आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे। या बैठकीमध्ये काही मोठ्या घोषणा होऊ शकतात। या बैठकीत केंद्र सरकारकडून राज्यांसाठी काही पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर कोरोनाचा सामना करण्यासह आर्थिक गाडा हाकण्यासाठी केंद्राकडून पॅकेज मिळावं अशी मागणी अनेक राज्यांनी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे। तर आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे आणि साम टीव्ही सुद्धा या विषयीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहे। आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बातमी आहे मंत्रालयातून, कोरोनाने मंत्रालयात शिरकाव केलेला आहे त्यामुळे हादरलेल्या प्रशासनाने आज आणि उद्या सॅनिटायझेशन हाती घेतलंय। केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचं सॅनिटायझेशन सुरू आहे। तर सोमवारी मंत्रालयामध्ये आणखी दोघांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि लागण झालेल्यांपैकी एक कर्मचारी सहाव्या मजल्यावर मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये साफसफाईचं काम करत असल्याची माहिती आहे। तर मंत्रालयाच्या आवारामध्ये उभ्या राहणाऱ्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि बांधकाम खात्यातील एका कर्मचाऱ्याला ही लागण झालेली आहे आणि त्यानंतर शासनाचे धाबे दणाणलेत आणि त्यानंतर सॅनिटायझेशनचं काम हाती घेण्यात आलंय। आज आणि उद्या मंत्रालयाचं सॅनिटायझेशन केलं जाणार आहे आणि त्यासाठी हे मंत्रालय आज आणि उद्या बंद असणार आहे। मंत्रालयामध्ये आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यांचे धाबे दणाणलेत आणि त्यानंतर खबरदारी म्हणून आता सॅनिटायझेशन हाती घेण्यात आले आहे। तर इथलं कामकाज आज आणि उद्या बंद राहणार आहे। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शासकीय रुग्णवाहिकेतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णांच्या नावाखाली रुग्णवाहिकेतून प्रवाशांची सर्रासपणे अवैध वाहतूक केली जाते। रुग्णासह तब्बल 14 जण अक्षरशः कोंबून या रुग्णवाहिकेतून नेले जात होते त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालंय। साम टीव्हीनं जिल्हा शल्य चिकित्सकांना याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र अशानं हे जे लोक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही आणि कोंबून त्यांना भरलं जात आहे त्यामुळे कोरोना फैलावण्याची भीती ही व्यक्त केली जाते। रुग्णांच्या नावाखाली नाशिकमध्ये ॲम्ब्युलन्समधून प्रवासी नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि याविषयी बोलण्यासाठी नाशिकचे सिव्हिल सर्जन सुरेश जगदाळे सर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं काय प्रकार घडलाय, काय निदर्शन असेल? कुठलेही पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना त्याचं सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचं आहे। आत्ताच माझ्या निदर्शनी बाब आली की त्या ठिकाणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोडून इतर काही लोक बसलेले होते, तर मी त्याच्यावर कारवाई करण्यासाठीचे संबंधितांना आदेश दिलेले आहेत। असं सोशल डिस्टन्सिंग आणि ॲम्ब्युलन्सचे वाहन चालक यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवा। रुग्ण एका वेळेला एक दोन आणि त्याचे दोन नातेवाईक या पलीकडे जास्त ठेवले नाही पाहिजेत आणि ज्यादा असतील तर दुसरी ॲम्ब्युलन्स करून गेलं पाहिजे, पण ह्याचा नियम पाळणं गरजेचं आहे। सर, पण म्हणजे असं समोर येत आहे की ते प्रवासी होते आणि त्यांना पैसे घेऊन फक्त त्यांची वाहतूक ॲम्ब्युलन्समधून अशी कोणी करत असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल। आता या ठिकाणी ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर गांगोळे आहे, त्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्या ॲम्ब्युलन्सचा नंबर आणि कोणी केलेले ते चौकशी करून कारवाई निश्चित केली जाणार। नक्कीच आपण पाहतो आहे की एकीकडे कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणांकडून दिवस रात्र आटोकट प्रयत्न केले जात आहेत, मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एका ॲम्ब्युलन्समधूनच अशा पद्धतीने प्रवाशांना बेकायदेशीरपणे त्यांची नेआण केली जात असल्याचं समोर येत आहे आणि हा प्रकार समोर आल्यानंतर आता संबंधित ॲम्ब्युलन्स चालकाची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे आता या ॲम्ब्युलन्स चालकावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन संतोष राहाटळसह अभिजित सोनवणे, साम टी व्ही, नाशिक।